नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज फाल्गुन शुक्ल एकादशी शके 1944 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयानं टाकली कात. पुण्यातील विजयाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाण्यात जल्लोष. आणि मुंबई उच्च न्यायालयानं केलेल्या ई फाइलिंग सक्तीच्या विरोधात कल्याण वकील संघटनेचा बंद. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिकेचं कळवा रुग्णालय आता काट टाकत असल्याचं दिसतंय. महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स त्यांच्यासाठी वाचनालय आकार घेत आहे. महापालिकेच्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांसाठी रुग्ण विभागात आणि डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून लवकरच वाचनालय सुरू होणार आहे. या वाचनालयाचं काम युद्धपातळीवर सुरू असून या कामाचा आढावा पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला. सद्यस्थितीत ओपीडीची दररोजची संख्या ही साधारणपणे 1,750 घरात आहे. या रुग्णांचा नंबर येईपर्यंत त्यांना थांबावं लागतं. यासाठी तळमजल्यावर 2 ठिकाणी वाचन कोपरा असणार आहे. या ठिकाणी दैनिक, साप्ताहिक, मासिक तसंच सर्व भाषांमधील वृत्तपत्रांचा समावेश असणार आहे. तर एका ठिकाणी सामाजिक आरोग्यासंबंधित पुस्तकं देखील ठेवण्यात येणार असल्याचं आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय. रुग्णालयात काही रुग्ण हे उपचारासाठी किमान 8 ते 10 दिवस दाखल असतात. अशा रुग्णांसाठी विभागातच वाचन कोपरा असणार आहे. यामुळं उपचार घेत असलेल्या रुग्णांना काही काळ का होईना पुस्तकं वाचाविषयी वाटतील. तसंच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस यांच्यासाठी देखील स्वतंत्र वाचन कोपरा तयार करण्यात येतोय. तळमजल्यावर 2 ठिकाणी सुरू करण्यात येणाऱ्या वाचनालयाच्या जागेची पाहणी आयुक्तांनी केली. ठराविक पद्धतीचं वाचनालय न करता आकर्षक रंगरंगोटी वाचकांना आकर्षित करेल अशा पद्धतीनं पुस्तकांचे कप्पे, वाचकांना प्रेरणा देणारी वचनं सुलेखन पद्धतीनं असाव्यात अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. ओपीडीसाठी आलेल्या रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी यातील पुस्तकं किंवा वर्तमानपत्र वाचून झाल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी ठेवलं जावं यासाठी सूचना फलक देखील लावले जाणार आहेत. रुग्णालयात नव्यानं लेबर वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आलं असून अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा हा विभाग आहे. याची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली. सद्यस्थितीत अतिदक्षता विभागात 32 काटा असून त्याची क्षमता वाढवण्यात यावी अशा सूचना आयुक्त बांगर यांनी यावेळी दिल्या. तसंच आवश्यक असलेल्या वैद्यकीय कर्मचारी वर्ग देखील उपलब्ध करून लवकरच द्यावा हा नवीन लेबर वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका, अक्षय चैतन्य संस्था आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं रुग्णालयासोबत असलेल्या नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली असून ही सोय सध्या 1 वेळेला आहे. पण सोमवारी पाहणी दौऱ्यादरम्यान रात्रीच्या वेळी देखील रुग्णांचे नातेवाईक थांबल्याचं निदर्शनास येताच तात्काळ आयुक्तांनी रुग्णालयात जे नातेवाईक रात्रीचे थांबतील त्यांना रात्रीचं जेवण देखील विनामूल्य देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात अनेक
युवक आणि युवती विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपी मुक्त अभियान राबवण्यात येत असून यासाठी विभागात प्रत्येक जिल्हानिहाय भरारी पथक असणार आहेत. दहावीची परीक्षा केंद्र असलेल्या केंद्रांवर कडेकोट सुरक्षा आणि पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. मुंबई उच्च न्यायालयानं केलेल्या ई फाइलिंग सक्तीच्या विरोधात कल्याण वकील संघटना आक्रमक झाली असून ई फाइलिंगसाठी लागणारी सामग्री, नेट सुविधा आणि इतर वस्तू नसल्यानं संघटनेनं या गोष्टीला विरोध दर्शवलाय. जोपर्यंत ई फाइलिंग संदर्भात नवीन नियमावली येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा संघटनेनं दिलाय. मुंबई उच्च न्यायालय यांनी 31 मार्च पर्यंत ई फाइलिंग सक्तीचं केलं असून न्यायालयामध्ये काम करणाऱ्या वकिलांकडे लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर, नेट सुविधा आणि इतर वस्तू नसल्यानं न्यायालयीन काम करणाऱ्या वकिलांना नाहक त्रास होतोय. कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनातर्फे न्यायालयीन कामकाज बंदची हाक देत आज दुपारपासून कल्याण न्यायालयामध्ये वकिलांनी काम बंद आंदोलन केलं असून ई फाइलिंग सक्तीचं न करता ऐच्छिक ठेवून पूर्वीप्रमाणेच केसेस दाखल करून घ्याव्यात अशा प्रकारच्या मागण्या करत जोपर्यंत सुधारित आदेश येत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या वकील संघटनेकडून देण्यात आलाय. जिल्ह्यातील तंत्रशिक्षण देणारी एकमेव संस्था असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेतील रसायन अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या दोन शास्त्रांना राष्ट्रीय मानांकन मंडळानं 3 वर्षांसाठी राष्ट्रीय मानांकन दिलं आहे. हे राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी महाराष्ट्र राज्य मुंबई तंत्रशिक्षण मंडळाअंतर्गत मुंबई विभागातील ठाणे शासकीय तंत्रनिकेतन संस्था ही पहिली शासकीय पदविका संस्था ठरली आहे. राष्ट्रीय मानांकन मंडळ यांच्या उच्चपदस्थ समितीनं संस्थेला डिसेंबर महिन्यात भेट दिली होती. रसायन अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, ग्रंथालय, प्रशिक्षण आणि आस्थापना विभाग, कर्मशाळा विभाग, प्रथम वर्ष विभाग, आस्थापना इत्यादी शाखा विभागांना भेटी देऊन विभागातील नवनवीन अध्ययन प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबद्दल आढावा आणि परीक्षण केलं. या भेटीला अनुसरून समितीनं निकाल जाहीर केला असून ठाणे शासकीय तंत्रनिकेतनामधील रसायन अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान या दोन शाखांना 3 वर्षांसाठी NBA राष्ट्रीय मानांकन मिळालं आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांच्या मार्फत कल्याणमधील भास्करराव महाजन शैक्षणिक संस्थेच्या इंजिनिअरिंग, फार्मसी महाविद्यालय आणि ITI या येथे आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात अगदी 5वी पास उमेदवारांपासून BE MBA अशा विविध पदवी प्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. विविध कंपन्यांनी एकूण 2517 पदांसाठी मुलाखती घेतल्या. यातील प्राथमिक स्तरावर 127 उमेदवारांची निवड झाली असून 18 जणांना अंतिम निवड झाली आहे. या मेळाव्याला विद्यार्थी आणि नोकरी इच्छुक उमेदवारांचा मोठाच प्रतिसाद लाभला. अंबरनाथ इथल्या BTRI शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मनोज वाणी यांनी अप्रेंटिस योजनेची माहिती देऊन जास्तीत जास्त आस्थापनांना नॅशनल अप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं. 5वी पास, 10वी 12वी पास, नापास उमेदवार, पदविकाधारक, पदवीधारक, विविध शाखांमधील अभियंते, ITI उत्तीर्ण विद्यार्थी, मॅनेजमेंट, IT, MBA अशा विविध पात्रताधारकांसाठी मेळाव्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. BPO साठी विविध प्रादेशिक भाषा जाणणारे उमेदवार, बँक जॉब, मनुष्यबळ विकास अधिकारी, हाऊस केअर नर्स, IT जॉब्स, बँक अधिकारी, विक्री आणि विपणन अधिकारी, टेलिकॉलर, स्टोर इन्चार्ज, ग्राहक सेवा, कस्टमर सर्व्हिस, फोन बँकिंग, ब्रँच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट, हाऊसकीपिंग, वॉर्ड बॉईज, पॅन्ट्री बॉईज, डाटा सायंटिस्ट, कार्पेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध पदांसाठी कंपन्यांनी मुलाखती घेतल्या.
घर बसल्या काम करण्यासाठी देखील रेसिडेंट जिओ असोसिएट सारख्या पदांकरता काही कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. महिला इंटिग्रेटेड बिझनेस सोल्युशन मॅजिक पल्स कनेक्ट वेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड श्रीराग जनरल इन्शुरन्स BTW व्हिसा सर्व्हिसेस अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट रॉयटर गेम साई प्रायव्हेट लिमिटेड इंडिया फायलिंग प्रायव्हेट लिमिटेड कनेक्ट बिझनेस सोल्युशन्स स्मार्ट स्टार्ट जॉब सोल्युशन NIIIT लिमिटेड स्टार प्लेसमेंट सर्व्हिसेस लालजी मेहरोत्रा टेक्निकल इन्स्टिट्यूट इत्यादी कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वे पथ ठाणे 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जवळपास 37 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑस्ट्रेलियन कसोटी मालिका जिंकणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रेमी समीक्षक कायम लक्षात ठेवतील असं प्रतिपादन ऑस्ट्रेलिया स्थित क्रिकेट समीक्षक समालोचक गौरव जोशी यांनी केलं. आनंद भारती समाज आणि फ्रेंडशिप क्रिकेट क्लब आयोजित भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजय यावर आधारित टॉक शो मध्ये बोलताना गौरव जोशी यांनी हे भाष्य केलं. कोरोना कालखंडात झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अनेक पैलूंवर गौरव जोशींनी यावेळी प्रकाश टाकला. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळेला सचिन तेंडुलकर विराट कोहली यांच्या नावाची ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमात दखल घेतली जायची पण सुरुवातीच्या मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघानं ज्या पद्धतीनं खेळ करत कसोटी मालिका जिंकली त्यामुळं यापुढे भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यादरम्यान अजिंक्य रहाणेच्या त्या भारतीय संघाचा कायम उल्लेख होत राहील. या दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियातील प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या करोना विलगीकरणाच्या नियमांमुळं वैतागलेले भारतीय खेळाडू त्यात पहिल्या कसोटीतील लाजीरवाणा पराभव ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची उडवलेली भंबेरी आणि त्रेधा तेरपेट या पार्श्वभूमीवर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंचं उंचावलेलं मनोधैर्य त्यानंतर खेळाडूंची उंचावलेली कामगिरी पाहता गौरव जोशी यांनी रसाळ शैलीत विश्लेषण केलं. क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या टॉक शोची प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानं आणखीनच रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंद भारती समाजाचे अध्यक्ष सुभाष मोरवेकर यांनी गौरव जोशी यांचं स्वागत केलं. कार्यवाह विवेक मौर्यकर यांनी जोशी यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्तानं ठाणे शहरात श्री सदस्यांचा महास्वच्छता अभियान राबवणं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी नौपाडा उथळसर वागळे वर्तकनगर कासार वडोली माजीवडा मानपाडा कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समितीच्या परिसरात 7,256 स्त्री सदस्यांनी 5,989 टन कचरा जमा केला आणि 288 किलोमीटर रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. समाजाप्रती आपलं असलेलं ऋण
आणि रुची जाणीव होण्यासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच समाज उपयोगी सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवण्यात येतात. आपण आपल्या घराची, गावाची, परिसराची आणि पर्यायानं देशाची स्वच्छता करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा मानवी नीतिमूल्यांची शिकवण प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजावी म्हणूनच या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. या उपक्रमाचा मूळ उद्देश स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करणं हा आहे. या प्रसंगी नगरसेवक, शासकीय कार्यालयातील अधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मुंब्रा विभागातील दाऊदी बोहरा समाजातील विविध संघटनांनी विशेष सहभाग घेतला. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात फिल्म जादे या फिल्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मास मीडियाच्या मुलांमध्ये मीडिया इव्हेंट अथवा फेस्टिवल्स हे खूपच आकर्षणाचे केंद्रबिंदू मानले जातात, कारण हा कोर्स प्रात्यक्षिकांचा असल्यामुळं मीडिया संदर्भातील विविध कार्यक्रमांमुळेच त्यांना प्रात्यक्षिकांची कल्पना येते. ॲडव्हर्टायझिंग, पत्रकारिता, रेडिओ, फिल्म मेकिंग यामधील विशिष्ट मान्यवर या कार्यक्रमातर्फे विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करून त्यांना विशिष्ट क्षेत्रामध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. हे अनुसरूनच सतीश प्रधान महाविद्यालय त्यांचं पहिलं वैलं मीडिया फेस्टिवल फिल्म जादे येत्या 4 आणि 6 मार्च रोजी आयोजित केलं आहे. मला ह्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक महेश लिमये आणि भाग्य दिले तुम्हाला मराठी मालिकेचा अभिनेता विवेक सांगळे देखील या फेस्टिवलमध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात शिरून 16,000 चार मोबाईल घेऊन पोबारा केल्याचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालाय. पोलीस पथकानं CCTV आधारे 3 पथकं तयार करून मुंब्रा पारसिक नगरमधील आरोपी अब्दुल सखानी याला अटक केली. नौपाडा पोलिसांनी आरोपीकडून 4,66,000 रुपयांच्या मुद्देमालासह अटक करून 6 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवलंय. अब्दुल रुखानीचा नौपाडा पोलिसांनी CCTV आधारे आणि तांत्रिक अभ्यासाद्वारे ठाव ठिकाणा शोधला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्याच्या अधिक चौकशीत नौपाडा पोलीस ठाण्यात 4 गुन्हे, कळवा ठाणे नगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा असे 6 गुन्हे असल्याची माहिती समोर आली. आरोपीकडून 1,50,000 5 मोबाईल, डेल कंपनीचा 1 लॅपटॉप, 1 ज्युपिटर मोटरसायकल आणि 1 बुलेट हस्तगत करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ठाण्यातील कार्यकर्त्यांनी या विजयाबद्दल लाडू वाटले तर ठाणे कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी देखील केली. 30 वर्ष भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या या मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर नाचत हा जल्लोष साजरा केला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयानं टाकली कात. पुण्यातील विजयाबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाण्यात जल्लोष. आणि मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या ई फाइलिंग सक्तीच्या विरोधात कल्याण वकील संघटनेचा बंद. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.